गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपण पाठाला फपंती आणि फफणस या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचं व्यंजन पाहणार आहोत. आज त्याच्या पुढचं जे व्यंजन आपण पाहणार आहोत ते आहे ब पद. ब पद ब भटजी ब भटजी. मग या दोन व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहूया. पहिलं व्यंजन पाहूया ब पद. पहिल्यांदा अर्ध गोलाकार रेषा काढायची. काय काढायचे? ही अर्ध गोलाकार रेषा काढून घ्यायची आणि अर्ध गोलाकार रेषेला जोडून लगेच आपण काय करायची आहे ही उभी रेषा. अर्ध गोलाकार रेषा काढली की त्याला जोडून लगेच ही उभी रेषा काढायची आणि ही जी आपण अर्ध गोलाकार रेषा काढणार त्याच्या पोटामध्ये ही तिरपी रेषा काढायची आहे की आपलं हे व्यंजन तयार झालं ब बद ही आपली शिरोरेषा. पुन्हा बघूया अर्ध गोलाकार रेषा त्याला जोडली उभी रेषा आणि त्याच्या पोटामध्ये ही तिरपी रेषा ब बद. अर्ध गोलाकार रेषा उभी रेषा तिरपी रेषा ब बद. आता या पेंटिंग मध्ये बहुते ते गिरून झाले. आता आपण प्रत्यक्ष काढूया अर्ध गोलाकार रेषा त्याला जोडली उभी रेषा आणि फोटामध्ये ही तिरपी रेषा. अर्ध गोलाकार रेषा उभी रेषा आणि तिरपी रेषा की आपलं व्यंजन झालं ब बद. आता आपण ब बद व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मग आता ब पासून येणारे शब्द कोणते हे पाहूया. ब पद ब पद ब बशी ब बशी ब बनी ब बनी ब बंधू ब बंधू ब आडवी रेषा उभी रेषा ब